राज्य सरकारला दिलेली मुदत संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या दुसऱ्या लढाईची जमवाजमव सुरू केली आहे. येत्या 30 सप्टेंबर पासून जरांगे पाटील मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांसह नाशिक आणि अहमदनगरचा दौरा करणार आहेत. पाहूयात काय आहे जरांगे पाटलांचं नियोजन. जरांगे पाटलांनी पुन्हा ठोकला शड्डू. सरकारला जाग करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा. लाखोंच्या संख्येनं मराठ्यांना एकत्र आणण्याचं नियोजन. मराठा आरक्षणासाठी तब्बल 17 दिवस अन्नत्याग आंदोलन करून सरकारला मेटाकुटीला आणणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकलाय. सरकारला जाग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी जरांगे पाटलांनी सुरू केली आहे. त्यासाठी जरांगे पाटील हे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह अहमदनगर आणि नाशिकचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यानंतर 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराटी इथल्या 100 एकर जागेवर सभा घेण्याचं नियोजनसुद्धा करण्यात आलंय. किती जमतील मराठा समाजाच्या भावना तुम्हाला त्या दिवशी सरकारला दिसतील. मराठा समाजाला त्या दिवशी ती बघतील. पण ते 10 काय आले आणि 1 लाख काय आले. आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. फक्त संवाद साधण्यासाठी आम्ही तो कार्यक्रम ठेवलाय. एकीकडे जरांगे पाटलांनी आरपारच्या लढाईची तयारी सुरू केलेली असतानाच सरकारसमोर मात्र आव्हानांचा डोंगर उभा आहे. गेल्या 45 दिवसात जवळपास 80 लाख अभिलेख तपासल्यानंतर कुणबी दाखल्याच्या केवळ 5 ते 7 हजार नोंदी सापडल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातल्या जिल्हा आणि तालुका स्तरावर जुन्या नोंदी, अभिलेख, दस्तऐवज आणि पुरावे तपासले जात आहेत. तहसील कार्यालय, अभिलेख कार्यालय, शाळा तसंच सर्व कार्यालय आणि तुरुंगातल्या नोंदीसुद्धा तपासण्यात येत आहेत. मात्र निजामाच्या काळात उर्दू भाषेच्या प्रभावामुळे कुणबी नोंदी करण्यात अनास्था असल्यानं नोंदी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. पण या 5 ते 7 हजार नोंदीसुद्धा सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पुरेशा असल्याचा दावा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा केलाय. आम्ही त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला, त्यांनी जर 30 दिवसाचा मागितलाय आणि पुरावे मिळालेत ही आनंद कशासाठी की त्यांनी सांगितलं होतं एखादा कायदा जर पारित करायचा असला त्याला आधार घ्यायला लागतो. मग आधार तुम्हाला 5 हजार पानांचा पुरावा म्हणजे साधा नाही ना. 29 ऑगस्ट 2014 रोजी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर 1 सप्टेंबरला लाठीचार्ज करत हे आंदोलन गुंडाळण्याचा राज्य सरकारनं प्रयत्न केला आहे. या लाठीमाराचे राज्यभरात पडसाद उमटले. त्यानंतर जरांगे पाटलांनी अन्नत्याग आंदोलन करत राज्य सरकारची कोंडी केली. अखेर सरकारच्या वतीनं सातत्यानं विनवणी केल्यामुळे 30 दिवसांची मुदत देत जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. येत्या 14 ऑक्टोबर रोजी सरकारला दिलेली मुदत संपते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार विरोधात रान पेटवण्याची तयारी जरांगे पाटलांनी चालवली आहे. मराठ्यांना कुणबीतून आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विडाच जणू जरांगे पाटलांनी उचललाय. त्यात खरंच त्यांना यश येणार की जरांगे पाटलांना पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. माधव सावरगावे, साम TV न्यूज, छत्रपती संभाजीनगर.